अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या 15 दिवसात जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ही 1450 कमी झाली आहे। जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण शोध मोहीम राबवली होती। त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन संशयित व्यक्तींच्या चाचण्याही मोठ्या प्रमाणात वाढवल्या होत्या। त्वरित निदान त्वरित उपचारासह जिल्ह्यात विविध उपाययोजना राबवल्याने गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्येत वाढ होत आहे। जी मेहनत घेतली त्याचा परिणाम असा झालेला आहे की गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या कमी होत चाललेली आहे। आता याचं मापदंड असतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव। इथं येणारे पेशंट्स आपण पाहाल तर हळूहळू आधी 5-10 असे करत आजच्या घडीला जवळजवळ 50 आमच्या खाटा या मोकळ्या आहे। ज्या खाटांसाठी आपल्याला माहितीच आहे की एकेकाळी प्रत्येक खाटासाठी खूप मागणी होती, त्यामुळे ही संख्या कमी येत आहे आणि अशा पद्धतीनेच ही संख्या अजून कमी यावी जेणेकरून या दुसऱ्या लाटेकडून आपण आपल्याला पूर्ण मुक्तता मिळेल। यामध्ये जी मेहनत घेतली डॉक्टरांनी कमी करावं असं म्हणजे त्याचे काय घेतलं कसं बघता येईल? दुसऱ्या लाटेच्या वेळेचं वैशिष्ट्य असं आहे की दुसऱ्या लाटेच्या वेळेला आपल्याला नेमका रोग काय आहे आणि त्याला कसं त्याचा सामना करायचा ह्याबाबत अधिक माहिती होती पहिल्या वेळेपेक्षा। त्यामुळे डॉक्टर्सनी यावेळेला औषधांचा वापर असेल म्हणजे ते रेमडेसिवीर असेल, टॉसिलीझुमॅब असेल, व्हेंटिलेटरचा वापर असेल, ते NIV असेल किंवा इन्वेझिव्ह व्हेंटिलेटर असेल, या बेड मॅनेजमेंट असेल, म्हणजे यावेळेला आम्हाला खाटांची खूप मॅनेजमेंट करावी लागली कारण पहिल्या लाटेपेक्षा जास्त रुग्णसंख्या होती। त्यानंतर व्हेंटिलेटर मॅनेजमेंट असेल कारण व्हेंटिलेटर्ससुद्धा आम्हाला खूप उपलब्ध करून द्यावे लागेल ज्याच्याकरता एक आम्ही समिती स्थापन केली। त्यानंतर डेथ मॅनेजमेंट असेल, जर का दुर्दैवाने मृत्यू झालाच तर पटकन बॉडी पॅक करून कशी ती रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात येईल आणि त्यांचं काउन्सिलिंग करता येईल, या सगळ्या गोष्टी होत्या। यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन्स, वर्ग 4 कर्मचारी या सगळ्यांनी हातात हात घालून अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।